दहावी बारावी आणि पदवी नंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे KP पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट. आजच आपला प्रवेश निश्चित करूया. शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा. सध्या देशात लोकसभेची रणधुमाळी सुरू असून महाराष्ट्रातील 2 टप्प्यातील मतदान पार पडलंय. महाराष्ट्रात माढा, बारामती नंतर शिरूरची लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. याच पार्श्वभूमीवर शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची हडपसर विधानसभा मतदारसंघात रॅली आयोजित केली होती. मांजरी बुद्रुक येथून काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महायुती आणि घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. यावेळी आढळराव पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका करत हडपसर विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. 5 वर्षात मतदारसंघात 1 रुपयाही निधी आणला नाही. 80% खासदार निधी वाया गेलाय. खासदार फिरकलाच नाही असे अनेक गावात बॅनर लागलेत. दुसऱ्यावर टीका करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न डॉक्टर अमोल कोल्हे करत आहेत. माझ्या प्रचाराचा प्रतिसाद पाहता हडपसर विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळेल असं मत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केलंय. यावेळी वाजत गाजत पदाधिकाऱ्यांकडून आढळराव पाटील यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. माता भगिनींकडून औक्षण करण्यात आलं. रॅलीची सुरुवात मांजरी बुद्रुक गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. युवकांनी मोटरसायकल रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. मांजरी परिसरात देखील जागोजागी त्यांचं जंगी स्वागत होत त्यांना जोरदार प्रतिसाद लाभला. आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनं मतदारसंघातील वातावरण बदलणार असून आजच्या या सभेला सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आढळराव पाटील यांनी केलंय. आज भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी जुन्नरला विनरत्या गणरायाचं दर्शन घेऊन संपूर्ण जुन्नर तालुक्याचा दौरा केला. काल भोसरीला होतो. आज आपल्या हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी परिसरामध्ये सगळ्या जनतेला अभिवादन करत असताना मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की गेले 15-20 दिवसापासून संपूर्ण मतदारसंघामध्ये उत्साहाचं वातावरण पसरलंय. त्याचं कारण ह्यापूर्वी निवडून दिलेला खासदार 5 वर्ष मतदारसंघात एकही दिवस उपस्थित राहिला नाही, कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाही. त्यांचा 80% निधी परत गेला ही एक अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. शिवाय केंद्रातून 1 रुपयाचा निधी आणता आला नाही. त्यामुळं जनतेच्या मनामध्ये एक आक्रोश आहे, एक संताप आहे, चीड आहे. त्यांना गावोगावी अडवलं जातं, प्रश्न विचारले जातात आणि म्हणून एक लोकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. लोक सांगतात की दादा आम्ही चुकलो गेल्या 2019 या वर्षी आम्हाला ती चूक सुधारायची आणि तुम्हाला पुन्हा दिल्लीला पाठवायचं असं वातावरण सगळ्या 6 च्या 6 मतदारसंघामध्ये आहे. हडपसरचे कार्यकर्ते मतदार सुज्ञ आहेत. त्यांनी ह्यापूर्वी 3 निवडणुकांमध्ये मला भरपूर दान दिलेलं आहे आणि ह्यावेळेला वातावरण अतिशय चांगलं आहे. त्यामुळं सर्वाधिक जास्त मताधिक्य हडपसरमधून ह्यावेळेला फायदा तर होणारच. मोदीजी पुणे जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि माझ्या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या बॉर्डरवरच रेस कोर्स आहे. त्यामुळं माझ्या मतदारसंघातील हडपसर आणि शिरोर हवेली या जनतेचं डायरेक्टली थेट असलेलं हे ठिकाण आहे. तेव्हा आमच्या ग्रामीण भागामधून मोठ्या संख्येनं मोदीजींना ऐकण्यासाठी लोक उपस्थित राहणार. मला कळत नाही त्यांना काय बोलतात ते, त्याचं त्यांना कळलं तर पाहिजे. त्यांचा अर्ज वैध होतोय का बाद होतोय याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. हे फक्त आपली चूक लपवण्यासाठी, सहानुभूती मिळवण्यासाठी हा त्यांचा नेहमीचा नाटकी ऍक्टिंग आहे. महायुतीला मनसेनं पाठिंबा दिल्यानंतर आज मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले. आढळराव पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास यावेळी साईनाथ बाबर यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माननीय रावसाहेब ठाकरे यांनी 9 तारखेला जो मुंबईत मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये बिनशर्त पाठिंबा महायुतीला दिलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. हडपसर मतदारसंघामध्ये आमच्या विभागाध्यक्ष अमोलजी शिरस यांच्या माध्यमातून सगळ्या मतदारसंघाचं नियोजन केलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मतदान आहे
दोन निवडणुकीमध्ये जवळपास 38 ते 40 हजार मतदान या मतदारसंघामध्ये झालं होतं. ते मतदान शिवाजी दादा आढळरावांच्या पाठीमागे कसं उभं राहील त्या दृष्टिकोनाने आमची सर्व तयारी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हडपसर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मी आवाहन करेन की माननीय राज साहेब ठाकरे यांचा आदेश आहे की या ठिकाणी शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहायचंय आणि मतदान महायुतीचे नरेंद्र मोदींचे जे उमेदवार आहे ते शिवाजी दादा आढळराव पाटील आहेत त्यांचं चिन्ह घड्याळ याला मतदान करायचंय. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.